नमस्कार, माझे नाव अर्विशा भगवान गोडे. इयत्ता 8वी जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सुभेदारवाडा या शाळेची विद्यार्थी. आज मी तुमच्या समोर विषय मांडत आहे. होय, मी पण सावरकर. बरं, आधीच 7 मिनिटात सावरकरांना मांडणं म्हणजे कठीण काम, त्यामुळे मी चरख्यावर बोलण्यात एकही मिनिट वाया घालवणार नाही. त्याऐवजी सावरकर मला काय समजले, काय भावले हे माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न करेन. धर्म, हिंदुत्व आणि जात, इथूनच सुरुवात करूया. धर्म एकच, हिंदू धर्म. बाकी सगळ्या धर्मसंस्था आहेत. सावरकरांच्या मते हिंदू धर्म हा फक्त धर्म नाहीये, ती एक जीवनशैली आहे आणि ती जीवनशैली मला आवडते म्हणून मी स्वतःला हिंदू मानते किंवा हिंदू समजते. सावरकर म्हणतात, देश इतिहास और समाज के प्रति विशुद्ध प्रेम एवं न्यायपूर्ण व्यवहार ही सच्चा धर्म आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय, इथे ना सक्ती नाहीये. 5 वेळा तुम्ही नमाज पडा म्हणजे तुम्ही कट्टर किंवा मेणबत्त्या घेऊन चला असलं काही नाहीये. संपूर्ण मानव जातीला सामावून घेण्याची ताकद असलेला धर्म म्हणजेच हिंदू धर्म. सावरकर म्हणतात की उद्या जर ब्रिटिशांना त्यांच्या हक्कासाठी लढण्याची वेळ आली तर हा सावरकर त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या बाजूने लढेल, तेव्हा हे हिंदुत्व आदर्शवादी ठरत. पण आताची काही अशिक्षित लोक याचा वेगळाच अर्थ काढून बोंबलत फिरतात. जातीबद्दल सावरकर लिहितात, ब्राह्मण वा क्षत्रिय चांग जरी तो झाला, कुसलेही रूप वा रंग जरी ल्याला, महार वा मांग सकलाला, एकच आई हिंदू जाती आम्हा सतीला वंदू. सावरकरांना जातीभेद मान्यच नव्हता. माणूस की हाच खरा धर्म आहे असं म्हणणाऱ्या सावरकरांना आत्ताची काही अशिक्षित लोक एका जातीच्या चौकटीत अडकवायचा निष्फळ प्रयत्न करत आहे, हे आपलं दुर्दैव. असो, मला आज वेगळ्याच विषयावर बोलायला आवडेल. सावरकर नेहरूंना म्हणत होते की ब्रिटिशांनी रुजू घातलेली जी शिक्षण संस्था आहे ती बदला. ती बदलली गेली नाहीये म्हणून आज आपण शाळेत काय शिकतोय, फ्रेंच राज्य क्रांती, जर्मनी फ्रान्सचं युद्ध. अरे आपण भारतात राहतो की युरोपात? भारतात राहत असू तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवा, झाशीच्या राणीचा इतिहास शिकवा, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, सावरकरांचा इतिहास शिकवा. आणि म्हणे तर काय भावना दुखावतात. अफजल खान म्हणे सुफी संत होता, कधी ठरलं हे, मध्येच अचानक? आणि भावना दुखावतात म्हणून आम्ही काय करू? अफजल खान शाहिस्त खान होते, वाईटर होते, मान्य करा. आणि भावना दुखावतात तर बॅगा भरा आणि जा. तुम्हाला बघा कोण घेतय. इथे प्रश्न हिंदू मुस्लिमाचा नाहीये, चांगल्या वाईटाचा आहे, नीती अनितीचा आहे. याच्या पुढचं काय? हे काही लोकांना खटके की आपण हिंदूच लोक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकतो, तिथे आपली मुलं ख्रिस्ती धर्म प्रार्थना शिकतात, ख्रिस्ती धर्म प्रार्थना म्हणतात, त्यांना येतं का होय? 79 म्हणजे 7/9 असं त्यांना सांगावं लागतं. मी मराठी शाळेत शिकलीये, मला 79 म्हणजे 79 मग हे कळतं तर त्यांना का कळू नये? याला कारण आपणच आहोत. ज्या दिवशी मराठी राजभाषा दिन असतो तेव्हा सगळ्यांच्या व्हॉट्सअपला स्टेटसला काय असतं, माय मराठी, आमची प्राणप्रिय ही माय मराठी. फक्त त्याच दिवशी का? साधा मोबाईलवर मेसेज टाकताना आपण देवनागरी लिपीचा वापर करतो का? 2 मराठी माणसं एकमेकांशी किती मराठीत बोलतो? किती लहान लहान गोष्टी आहेत या. या करून सुद्धा आपण सावरकरांचं हिंदू राष्ट्राचं स्वप्न पूर्ण करू शकतो. किती लहान लहान गोष्टी आहेत, रोजच्या जीवनात सुद्धा करू शकतो. आजपासून निश्चय केला, 2 मराठी माणसं बोलूयात ना मराठीत, काय बिघडतंय? साधा मोबाईल नंबर देताना 9834 कशाला, 9834 म्हणायला काय होतं, काय बिघडतं? किती लहान लहान गोष्टी आहेत. आणि सावरकर म्हणतात, स्वतः मुक्त होऊन ती मुक्त करील जगता, समतेने ममतेने सूचन रक्षणाला. म्हणजेच हिंदू जाती स्वतः मुक्त होऊन संपूर्ण जगाच्या हक्कासाठी लढेल, समतेने ममतेने लढेल आणि संपूर्ण विश्वाला त्याचा हक्क मिळवून देईल. किती लहान लहान गोष्टी आहेत या. रोजच्या जीवनात केल्या तरी सावरकरांचं हिंदू राष्ट्राचं स्वप्न आपण असंच पूर्ण करू शकतो. मला हेच मांडायचं होतं आणि मुद्दाम हा विषय निवडला. स्वतंत्र गर्व उनका जो नर भाको में प्राण गवाते है पर नहीं बेच रोटी का मोल चुकाते है. स्वतंत्र गर्व उनका जिन पर संकट की घात ना चलती है, तूफानों में जिनकी मशाल कुछ और तेज हो जलती है.
स्वतंत्र उमंगों की तरंग नरमे गौरव की ज्वाला है, स्वतंत्र रूह की ग्रीवा में अनमोल विजय की माला है। राष्ट्रकवि रामधारी सिंह दिनकर ने स्वतंत्र वीर होने की जितनी शर्तें गिनवाई थी उन सबको मिट्टी में मिलाकर यदि किसी एक व्यक्ति की प्रतिमा बना ली जाए तो उस प्रतिमा का नाम होगा स्वतंत्र वीर विनायक दामोदर सावरकर। वेळेचं भान राखून मी इथेच थांबते आणि हो कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर माफी मागते। धन्यवाद।